स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण चर्चा करतो आहे भूगोल वैकल्पिक विषयाची. नुकताच आयोगाने सिलेबस दिला आणि त्याच अनुषंगाने आपण इथे भूगोल वैकल्पिक विषय याची सिलेबसची चर्चा करतो आणि सोबतच सिलेबस सोबत आपण कोणती कोणती पुस्तके आपल्याला भूगोल वैकल्पिक विषय तयारी करण्यासाठी महत्वाची ठरेल त्याची सुद्धा आपण इथे चर्चा करू. आता जो आयोगाने दिलेला अभ्यासक्रम आहे तो मूलतः इंग्रजीमध्ये आहे, मराठीमधला अभ्यासक्रम अजून आलेला नाही. सो आपण प्रयत्न करू की जोही अभ्यासक्रम आहे तो मराठीमध्ये कशा प्रकारे आपल्याला समजून घेता येईल हा एक महत्वाचा प्रयत्न असेल आणि कोणते कोणते मुद्दे त्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला अभ्यासावे लागतील याची सुद्धा आपण माहिती घेण्याचा इथे प्रयत्न करू. आता ज्या वेळेला आपण भूगोल वैकल्पिक विषयाची चर्चा करतोय भूगोल वैकल्पिक विषयासाठी आपल्याला आयोगाने दोन पेपर दिलेले आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 जो आहे तो मुख्यतः फिजिकल जिओग्राफी म्हणजेच प्राकृतिक भूगोल आणि सोबतच ह्युमन जिओग्राफी म्हणजेच मानवी भूगोल किंवा मानव भूगोल याला आपण म्हणू यावर आधारित आहे. तर हा जो पेपर 1 आहे पहिला पेपर असेल भूगोल वैकल्पिक विषयाचा, यामध्ये आपल्याला भूगोलाच्या ज्या महत्वाच्या मूलभूत संकल्पना आहेत या मूलभूत संकल्पनांची तयारी करायची आहे. ठीक आहे, तर ज्या वेळेला आपण वैकल्पिक विषयाचा पहिला पेपर अभ्यासू तर भूगोलाच्या ज्या महत्वाच्या मूलभूत संकल्पना असतील त्या आपल्याला लक्षात येतील आणि सोबतच काही जगाचा भूगोल जो आहे जगाच्या भूगोलाची सुद्धा आपल्याला इथे चर्चा करायची आहे. आता हा जो पहिला पेपर असेल निश्चितच तुम्हाला माहिती असेल की हा असेल 250 मार्क्सचा. ठीक आहे, त्यानंतर दुसऱ्या पेपरची ज्या वेळेला आपण चर्चा करतो दुसरा पेपर हा कम्प्लिटली भारताच्या भूगोलावर आधारित आहे. सो पेपर 2 मध्ये आपण चर्चा करणार आहोत भारताच्या भूगोलाची. तर भारताच्या भूगोलासंबंधी जितकेही मुद्दे आहेत त्या सर्व मुद्द्यांची चर्चा आपल्याला पेपर 2 मध्ये करावी लागणार आहे. तर यामध्ये एक विषय असल्याने तो म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल, तर कुठल्याच प्रकारे आयोगाने महाराष्ट्राच्या भूगोलासंबंधी इथे शब्द वापरलेले नाहीयेत किंवा त्याचा संदर्भ आपल्याला इथे दिसत नाही, म्हणून आपण सेफली हे म्हणू शकतो की जोही वैकल्पिक विषय असेल भूगोल त्यामध्ये हे जे दोन पेपर्स असतील दोन पेपरमध्ये ज्या प्रकारे UPSC सिलेबस आहे तंतोतंत तशाच प्रकारचं सिलेबस आपल्याला इथे बघायला मिळेल आणि तशाच प्रकारचे कुठेतरी आपल्याला प्रश्न जे आहे ते बघायला मिळतील. आता ज्या वेळेला आपण सिलेबसची चर्चा करतोय सो सिलेबस जर तुम्ही बघितला तर अशा प्रकारे तुम्हाला वैकल्पिक विषय भूगोल याचा सिलेबस जो आहे सिलेबस दिसून येईल. आयोगाने दिलेला अभ्यासक्रम तुम्ही इथे बघू शकता. सगळ्यात पहिले आहे पेपर 1, पेपर 1 चा सेक्शन 1. सेक्शन 1 मध्ये ज्या वेळेला आपण जातो पेपर 1 च्या आपल्याला चर्चा करायची असते फिजिकल जिओग्राफी म्हणजेच प्राकृतिक भूगोल. ठीक आहे, तर हा असेल फिजिकल जिओग्राफी किंवा प्राकृतिक भूगोलाचा भाग. त्यानंतर हे काही मुद्दे आता मी वरवर सांगतो इंग्रजीमधला अभ्यासक्रम, खाली जेव्हा आपण स्लाइड्स बघू त्यामध्ये इंग्रजी आणि मराठी या दोनही भाषांमध्ये आपण हा अभ्यासक्रम समजून घेऊ आणि त्यातनं आपल्याला लक्षात येईल की नेमके कोणते कोणते टॉपिक्स आपल्याला प्रत्येक विषयामध्ये समजून घ्यायचे. दुसरा जो भाग आहे सेक्शन 2 पेपर 1 सेक्शन 2 तो असेल ह्युमन जिओग्राफीचा म्हणजेच मानव भूगोल आपण त्याला म्हणू किंवा मानवी भूगोल म्हणू. या मानवी भूगोलामध्ये सुद्धा जवळजवळ 5 टॉपिक आहेत, तर तुम्ही बघू शकता सेक्शन 1 मध्ये 5 टॉपिक्स आहेत, सेक्शन 2 मध्ये 5 टॉपिक आहे. तर एकूण पेपर 1 मध्ये जर तुम्ही टॉपिक्स बघितले तर एकूण 10 टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आहे पेपर 1 मध्ये, तेही 250 मार्कांसाठी. त्यानंतर पेपर 2 आहे, पेपर 2 मध्ये सुद्धा 10 टॉपिक्स आपल्याला दिसून येतील जो अगेन 250 मार्कांसाठी आहे. आणि या ठिकाणी आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो करायचा आहे जिओग्राफी ऑफ इंडिया किंवा भारताच्या भूगोलाचा. तर तुम्ही इथे बघू शकता फिजिकल सेटिंग म्हणजेच प्राकृतिक मांडणी किंवा अवस्था असेल, संसाधने असेल, कृषी असेल, या सर्व मुद्द्यांची आपल्याला इथे चर्चा करायची. आता बघूया मराठीमध्ये हा अभ्यासक्रम नेमका काय आहे. तर या ठिकाणी सर्वात पहिले आपण चर्चा करू पेपर 1 ची, पेपर 1 सेक्शन 1. पेपर 1 सेक्शन 1 म्हणजे यामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे प्राकृतिक भूगोल किंवा फिजिकल जिओग्राफीची.
आता हा जो प्राकृतिक भूगोल आहे, प्राकृतिक भूगोलामधला सगळ्यात पहिला जो पॉइंट आयोगाने इथे मांडलेला आहे तो आहे जिओमॉर्फॉलॉजी. एकूण 5 टॉपिक्स आहे फिजिकल जिओग्राफी सेक्शन ए मध्ये, 5 टॉपिक्स आहे. या 5 टॉपिक पैकी पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे जिओमॉर्फॉलॉजी, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो भूरूपशास्त्र. भूरूपशास्त्रामध्ये कोणत्या कोणत्या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे हे जर सांगायचं झालं तर सगळ्यात पहिला जो मुद्दा आपल्याला भूरूपशास्त्रामध्ये अभ्यासायचा आहे तो म्हणजे भूरूप विकासावर नियंत्रण करणारे घटक. आता मे बी तुम्हाला भूरूपशास्त्र म्हणजे नेमकं काय नाही माहिती नसेल, तर आपण जितकीही भूरूप बघतो, जितकीही पर्वत असेल, पठार असेल, किंवा या सर्व भूरूपांवर ज्या ज्या प्रकारच्या काही परिस्थिती निर्माण होतात त्या सर्व मुद्द्यांची चर्चा, त्या सर्व प्रक्रियांची चर्चा जी आहे ती आपल्याला भूरूपशास्त्रामध्ये करायची असते. आणि या भूरूपशास्त्रामधला सगळ्यात पहिला जो मायक्रो टॉपिक तुम्ही इथे बघू शकता तो आहे फॅक्टर्स कंट्रोलिंग लँडफॉर्म डेव्हलपमेंट किंवा भूरूप विकासावर नियंत्रण करणारे घटक. दुसरा जर टॉपिक तुम्ही बघितला मायक्रो टॉपिक एंडोजेनेटिक अँड एक्झोजेनेटिक फोर्सेस म्हणजेच अंतर्गत आणि बहिर्गत बल. आता भूरूपाचा जो विकास होतो तो कुठल्या ना कुठल्या बलाच्या माध्यमातून होतो, कुठले फोर्सेस किंवा कुठले बल जे आहे हे सतत भूरूपावर कार्यरत असतात आणि त्यातूनच भूरूपाचा विकास किंवा भूरूपामध्ये होणारे बदल घडून येतात. तर ते जे काही बल असतील या सर्व बलांची चर्चा इथे आपल्याला करायची आहे. आता ज्या वेळेला आपण या बलांची चर्चा करतो यामध्ये निश्चितच भूअंतर्गत बल जे असतील त्यामध्ये भूकंपाद्वारे किंवा जे प्लेट विवर्तनी भूपट्ट विवर्तनीचे मुद्दे आहे त्यातनं निर्माण होणाऱ्या बलांची आपण चर्चा करू. ज्या वेळेला आपण बहिर्गत बलांची चर्चा करतो तर काही पाण्यासारखे हवेसारखे बहिर्गत कारक आहे त्यांची आपण इथे चर्चा करू. समोर चर्चा करायची आपल्याला पृथ्वीच्या कवचाची उत्पत्ती आणि त्याची उत्क्रांती कशा प्रकारे पृथ्वी अस्तित्वात आली. सर्वात पहिला मुद्दा पृथ्वी अस्तित्वात आल्यानंतर पृथ्वीचा कवच कशा प्रकारे बनतो आणि त्या कवचामध्ये घडून येणारे जे बदल आहे त्या सर्व बदलांची चर्चा जी आहे ती आपल्याला या ठिकाणी करायची आहे. पुढे फंडामेंटल्स ऑफ जिओमॅग्नेटिझम ज्याला आपण भूचुंबकत्व म्हणतो तर आपण सर्वांना माहिती आहे की पृथ्वीची स्वतःची एक प्रॉपर्टी आहे, एक विशेषता आहे ती म्हणजे भूचुंबकत्व आणि पृथ्वी स्वतःच एक चुंबकीय क्षेत्र निर्माण करतं. या दोनहीचा पृथ्वीच्या भूपृष्ठावर म्हणा अतिशय महत्वाचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. तर ते नेमकं भूचुंबकत्व कशामुळे उद्भवतं, त्याची विशेषता काय आहे आणि सोबतच त्याचे काय काय महत्वाचे परिणाम भूपृष्ठावर आपल्याला दिसून येतील या सर्व मुद्द्यांची चर्चा जी आहे ती आपल्याला इथे करायची आहे. त्यानंतर आहे पृथ्वीच्या अंतरंगाची भौतिक स्थिती. पृथ्वीचे अंतरंग एकंदरीत कशा प्रकारे बनलेले आहे त्याची ज्या वेळेला आपण चर्चा करू दॅट विल बी इंटिरियर ऑफ द अर्थ किंवा पृथ्वीच्या अंतरंगाची भौतिक स्थिती. त्यानंतर काही महत्वाचे जे मुद्दे आहे भू रूपशास्त्रामध्ये त्यामध्ये भूरूपावर होणारे सतत तुम्ही जे बदल बघता त्यामध्ये एक महत्वाचा बदल सांगायचा झाला तर ती म्हणजे पर्वतांची निर्मिती. तर अशा प्रकारच्या निर्मितीसाठी काही महत्वाचे महत्वाचे काही कारक आपल्याला दिसून येतात आणि त्यामध्येच काही महत्वाचे मुद्दे जे आपल्याला अभ्यासायचे आहेत ते असतील भूद्रोणी किंवा भूसन्नती. तर या काही महत्वाच्या संकल्पना आहेत ज्यामध्ये भूद्रोणी भूसन्नती याची आपण चर्चा करू. एक कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट अल्फ्रेड वेग्नरनी एक सिद्धांत मांडला होता भूखंड अपवहनाचा याची आपल्याला इथे चर्चा करायची आहे. एक आयसोस्टसी किंवा समस्थायित्व एक टॉपिक आहे, एक संकल्पना आहे, कॉन्सेप्ट आहे ज्यामध्ये आपण चर्चा करतो की पृथ्वीच्या वरचा भाग आणि पृथ्वीच्या खालचा भाग कशा प्रकारे एका प्रकारे संतुलनामध्ये आहे आणि हे संतुलन कसं बनवून राहतं, कुठल्या परिस्थितीमध्ये हे संतुलन बिघडतं आणि त्याचे परिणाम काय असतील या सर्व मुद्द्यांची चर्चा जी आहे ती आपल्याला आयसोस्टसी किंवा समस्थायित्व या मुद्द्यामध्ये करायची आहे. भूगोलातला अतिशय महत्वाचा मुद्दा तो म्हणजे तो असेल प्लेट टेक्टॉनिक्स ज्याला आपण म्हणतो भूपट्ट विवर्तनी. तर भूगर्भा भूपृष्ठावर होणाऱ्या ज्या हालचाली आहेत त्याचा एक सर्वात महत्वाचा भाग म्हणजे प्लेट टेक्टॉनिक्स असेल. सखोल अभ्यास आपल्याला प्लेट टेक्टॉनिक्सचा किंवा भूपट्ट विवर्तनीचा करायचा आहे. यातूनच पर्वत निर्मितीबद्दलचे जे आधुनिक मत आहे ते आपल्याला कळून येईल. ज्वालामुखीच्या ज्या क्रिया असतात त्याची आपल्याला माहिती मिळते आणि सोबतच भूकंप आणि सुनामी सारख्या ज्या घटना आहे याची सुद्धा आपल्याला कुठेतरी भूपट्ट विवर्तनी यातून माहिती मिळते. सो हे अतिशय महत्वाचे मुद्दे आपल्याला इथे भूरूपशास्त्रामध्ये बघायचे आहे. त्यानंतर एकदा काही भूरूपांची निर्मिती झाली तर त्या भूरूपांमध्ये सतत बदल घडून येतात आणि ते सतत घडून येणारे जे बदल आहे त्याला आपण म्हणतो जिओमॉर्फिक सायकल्स. आणि ह्या ज्या जिओमॉर्फिक सायकल किंवा भूरूपिकी चक्र आहे या भूरूपिकी चक्र कशा प्रकारे काम करतात त्याची संकल्पना काय आहे आणि त्यातनं होणारा जो लँडस्केप डेव्हलपमेंट किंवा भूदृश्य विकास आहे त्याची सुद्धा आपल्याला इथे चर्चा करायची आहे. सिमिलरली जे बाहेरून काम करणारे किंवा
बहिर्गत बल आपण बघितले होते, त्याचे बहिर्गत बल असतील त्या बहिर्गत बलांकारण एक अनाच्छादनाची प्रक्रिया आपल्याला दिसून येते ज्याला आपण डेन्युडेशन म्हणतो. आणि हे जे अनाच्छादन असेल या अनाच्छादनाचा काय कालानुक्रम असेल किंवा ही संपूर्ण काय नेमकी प्रक्रिया असेल बहिर्गत बलांकारण घडून येणारी याची सुद्धा आपल्याला इथे माहिती घ्यायची आहे. त्यानंतरचा भाग आहे नदीद्वारा निर्मित जे काही भूरूप असतील त्याचा ज्या वेळेला अभ्यास करतो तेव्हा आपण एक अतिशय महत्वाचा मुद्दा अभ्यासतो तो म्हणजे जलमार्ग आकृती विज्ञान किंवा जलमार्ग भूरूपिकी सुद्धा याला म्हटलं जाऊ शकतं. आणखी एक शब्द वापरला जाऊ शकतो जलमार्ग आकृती विज्ञान किंवा जलमार्ग भूरूपिकी. त्यानंतर अगेन जे बहिर्गत बल आहे त्या कारण अपक्षरणाच्या परिणाम आपल्याला दिसून येतील त्यातनं एक इरोजनल सर्फेस किंवा अपक्षरण पृष्ठ जे आहे ते निर्माण होतील. टेकडी उतार विकास अनेक ठिकाणी तुम्ही बघाल की जे अपक्षरणाची प्रक्रिया किंवा अनाच्छादनाची प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये टेकडी उतार तयार होतो स्लोप त्याला म्हटलं जातं. तर ज्यावेळेला आपण सखोल अभ्यास करू तेव्हा नेमका लक्षात येईल मुद्दा की हा स्लोप डेव्हलपमेंट किंवा टेकडी उतार विकास मुद्दा काय आहे. हे सगळे बेसिक मुद्दे डिस्कस झाल्यानंतर आपल्याला या सर्व बेसिक नॉलेजचा उपयोग करून काही महत्वाचे मुद्दे अभ्यासायचे आहे जे आपण अप्लाइड जिओमॉर्फोलॉजी किंवा उपयोजित भूरूपशास्त्र ज्याला आपण म्हणू शकतो यामध्ये अभ्यासू. या उपयोजित भूरूपशास्त्रामध्ये आपण अनेक मुद्द्यांची चर्चा करतो ज्यामध्ये कशाप्रकारे भूरूप जे आहे त्यामध्ये बदल होऊन येत आहेत, हे जे बदल झाले त्याला आपण नियंत्रण कसं करू शकतो, माणसाच्या उपयोगासाठी हे कसे वापरले जाऊ शकतात, इतरत्र मुद्द्यांची आपल्याला हे अप्लाइड जिओमॉर्फोलॉजी किंवा उपयोजित भूरूपशास्त्र जे आहे त्यामध्ये चर्चा करायची आहे. आणि शेवटी भूरूपशास्त्र असेल भूरूपशास्त्राचा आर्थिक भूगर्भशास्त्राचे संबंध किंवा पर्यावरणाशी संबंध हा नेमका काय संबंध आहे याची सुद्धा आपण इथे चर्चा करूया. वळूया पुढच्या टॉपिक कडे. दुसरा जो टॉपिक आहे पेपर 1 सेक्शन ए मधला तो आहे क्लायमेटोलॉजी म्हणजेच हवामानशास्त्र. तर या क्लायमेटोलॉजी किंवा हवामानशास्त्रामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला अभ्यास करायचा आहे की जगात तापमान कशा प्रकारे आणि यामध्ये कशा प्रकारे वितरण आहे, जागतिक तापमान कशा प्रकारचं आहे, वायुदाबाचे पट्टे कशा प्रकारचे आहे, पृथ्वीवरील उष्णतेचे अंदाज पत्रक आपण अभ्यासू. वातावरणीय परिसंचरण अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. वातावरणीय परिसंचरण हे वातावरणीय परिसंचरण लक्षात आलं की जेही ग्रहीय वारे असतील याची आपल्याला संकल्पना चांगल्याने लक्षात येते. त्यानंतर वातावरणीय स्थिरता आणि अस्थिरता, अर्थात ही जी वातावरणीय स्थिरता आणि अस्थिरता आहे यावरूनच वातावरणात घडणाऱ्या घडामोडी आपल्याला दिसून येतात. समजा पाऊस कधी येतोय, पाऊस का येत नाहीये, तर अशा प्रकारच्या ज्या घटना आहे किंवा वादळ जेव्हा उठताना आपण बघतो ह्या सर्वच्या सर्व कुठेतरी या वातावरणीय स्थिरता किंवा अस्थिरतेशी संबंधित आहे. तर ज्यावेळेला आपण वातावरणीय स्थिरता आणि अस्थिरतेचा अभ्यास करतो चांगल्याने आपल्याला ज्याही हवामानाच्या घटना आहेत या घटनांचा चांगल्याने माहिती मिळते. त्यानंतर ग्रहीय वारे असतील, स्थानिक वारे असतील याची आपण चर्चा करू. मान्सून असेल, जेट प्रवाह असेल, मान्सूनची उत्पत्ती कशी असते, काय प्रक्रिया असेल जेट प्रवाहांचा किंवा जेट स्ट्रीम्स ज्याला म्हटलं जातं या जेट स्ट्रीम्सचा त्याच्यामध्ये काय रोल असेल या मुद्द्यांची आपल्याला इथे चर्चा करायची आहे. पुढे आपण चर्चा करूया वायुराशी आणि वाताग्रजनन. आता हे जे वायुराशी आणि वाताग्रजनन भारतासारख्या उष्णकटिबंधीय क्षेत्रांमध्ये या घटना आपल्याला दिसत नाही, पण समशीतोष्ण कटिबंधांमध्ये ज्या वेळेला आपण जातो त्या समशीतोष्ण कटिबंधांमध्ये कुठेतरी आपल्याला एक प्रकारे हवामानाची स्थिती दिसून येते ज्यामध्ये एअर मासेस किंवा वायुराशी निर्माण होतात. त्या वायुराशी कारणीभूत ठरतील समशीतोष्ण कटिबंधीय आवर्तांच्या निर्मितीसाठी आणि वाताग्रजननासाठी. फ्रंटोजेनेसिस ज्याला म्हटलं जातं, अनेक वातावरणीय घडामोडी त्यातनं घडून येतात, अनेक महत्वाच्या वातावरणीय घडामोडी त्यातनं घडून येतात ज्या समशीतोष्ण कटिबंधाच्या पट्ट्यांमध्ये आपल्याला दिसतात. त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, सोबतच आपल्याला अभ्यास करायचा आहे उष्णकटिबंधीय आवर्तांचा. भारताच्या संदर्भात अतिशय महत्वाचा मुद्दा आहे उष्णकटिबंधीय आवर्त. तर आपण समजून घेऊ की हे जे उष्णकटिबंधीय आवर्त आहे ते कशा प्रकारे निर्माण होतात. पुढे आपण चर्चा करूया पर्जन्याचे प्रकार आणि पर्जन्याचं वितरण कशा प्रकारे होत आहे. हवा आणि हवामान हा नेमका काय मुद्दा असेल. त्यानंतर जागतिक हवामानाचे किंवा वैश्विक हवामानाचे जे वर्गीकरण आहे, तर कोपेन नावाचे एक सायंटिस्ट होऊन गेले, थॉर्नथवेट म्हणून एक आहे, ट्रेवार्था म्हणून आहे, सर्वांनी आपल्या आपल्या प्रकारे जागतिक हवामानाचा किंवा वैश्विक हवामानाचा विभाजन करण्याचा प्रयत्न केला, जागतिक हवामानाचे विभाग देण्याचा प्रयत्न केला. ते नेमके काय मुद्दे असतील त्याची आपल्याला इथे चर्चा करावी लागेल. त्यानंतर हायड्रोलॉजिकल सायकल किंवा जलस्थित्यांतर चक्र ज्याला म्हटलं जातं अतिशय सोपा मुद्दा आहे. ग्लोबल क्लायमेटिक चेंजेस
ग्लोबल क्लायमेटिक चेंज म्हणजे वैश्विक हवामान बदल जो आहे, माणसाचा त्याच्यामध्ये काय रोल असेल, आणि त्यानंतर जे उपयोजित हवामानशास्त्र आहे, या उपयोजित हवामानशास्त्राची सुद्धा आपल्याला इथे चर्चा करायची, आणि सोबतच जे शहरी किंवा नागरी हवामान आहे, नागरी हवामानाची सुद्धा आपण इथे चर्चा करूया. यानंतर वळतोय आपण तिसऱ्या भागाकडे. पेपर वन सेक्शन आहे त्याचा तिसरा टॉपिक, आणि तिसरा टॉपिक त्याचा आहे सागरशास्त्र, ज्याला आपण ओशनोग्राफी म्हणतो. आता ही जी ओशनोग्राफी आहे किंवा सागरशास्त्र आहे, एकंदरीत सागरामध्ये जी परिस्थिती आहे त्याचा आपण इथे अभ्यास करतो, आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचा अभ्यास जो आपल्याला करायचा आहे की ही जी महासागरांची तळरचना आहे, पाणी सोडून त्यानंतर त्यामध्ये अनेक भूरूप, महासागरात सुद्धा आपल्याला भूरूप दिसतात, त्यातनं महासागरांची तळरचना निर्माण होते. तर ही तळरचना कशा प्रकारची आहे, तीनही महासागरांमध्ये, त्यामध्ये प्रामुख्याने अटलांटिक, हिंद आणि प्रशांत महासागर यांच्या तळरचनेची आपल्याला इथे चर्चा करायची. तर वेगवेगळी भूरूप काय असतील महासागरांमध्ये त्याची आपण चर्चा करू, आणि ही तळरचना एकंदरीत काय असेल ती आपण समजून घेऊ. त्यानंतर आपण चर्चा करू महासागरांच्या तापमान व लवणतेची. महासागरीय जल जे आहे, महासागरीय जलाचे जे तापमान असेल त्याची आपल्याला चर्चा करायला लागेल. त्यानंतर त्याची जी लवणता आहे त्याची आपल्याला चर्चा करायला लागेल. त्याची उष्णता, त्याचं क्षाराचं अंदाजपत्रक ही आपण चर्चेस घेऊ. सागरामध्ये आढळणारे जे निक्षेप आहे, अनेक सागरी संसाधनं निक्षेपाच्या स्वरूपामध्ये आढळतात, त्यांना ओशन डिपॉझिट्स म्हटलं जातं. तर ही जी सागरी निक्षेप आहे त्याची आपण माहिती घेऊ. पुढे आपण सागरी लहरी ज्या असतील, प्रवाह जे असेल, दॅट इज ओशन करंट्स, आणि भरती ओहोटीची जी प्रक्रिया आहे, या सर्व प्रक्रिया कशा प्रकारे होतात आणि याचे काय मानवी जीवनावर परिणाम आहे यांची आपण चर्चा करू. त्यानंतर मरीन रिसोर्सेस, यामध्ये सागरी संसाधने जैविक असतील, अजैविक असतील, मासे असेल, काही खनिज संसाधने असतील, ऊर्जा संसाधन असेल, तर अशा प्रकारचे अनेक मराईन रिसोर्सेस किंवा सागरी संसाधने जे आहे ते माणसाला मिळत असतात, आणि त्याचा अभ्यास आपल्याला प्रामुख्याने इथे करायचा आहे. त्यानंतर जैविक, खनिज आणि ऊर्जा संसाधने, अतिशय महत्वाचा मुद्दा प्रवाळ. मागच्या काही वर्षांमध्ये चर्चेस असलेला अतिशय महत्वाचा मुद्दा तो म्हणजे प्रवाळ, आणि प्रवाळांसोबतच होणारी घटना म्हणजे प्रवाळ विरंजन, ज्यामध्ये आपण बघतो की प्रवाळांचा रंग जो आहे तो रंग पांढरा होतोय. तर ही प्रवाळ काय असेल आणि प्रवाळ विरंजन काय असेल याची आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची, आणि त्यानंतर आपण चर्चा करूया सागर जल पातळीमध्ये जो बदल होतोय. तर हवामान बदल आणि सागर जल पातळीमध्ये होणारे बदल अनेकदा आता चर्चेत तुम्हाला दिसतील, तर तशाच प्रकारे कुठेतरी आपल्याला ही लिंक दिसून येते. ऐतिहासिक दृष्ट्या कशा प्रकारे बदल झाले, काय त्याची कारण होती, या सर्वांची सुद्धा आपल्याला इथे चर्चा करायची आहे. लॉ ऑफ द सी अँड मरीन पोल्युशन, सागरी कायदे हे काय असतील. सागरामध्ये जाताना भलेही ते कोणाच्या आधिपत्याखाली नसेल तरी त्यामध्ये काहीतरी कायद्याचं पालन करावं लागतं, तर त्यातनं हे सागरी कायदे जे आहे ते उत्पन्न होतात. या सागरी कायद्यांची आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची आहे, आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सागरांमध्ये भेडसावणारी परिस्थिती म्हणजे सागरी प्रदूषण. ठीक आहे, तर या दोन अतिशय महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्या आपल्याला सागरशास्त्रामध्ये अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर आपण चर्चा करतोय बायोजिओग्राफी म्हणजे जैविक भूगोलाची. आता हा जो जैविक भूगोल आहे, जैविक भूगोलामध्ये सगळ्यात पहिले आपण चर्चा करतोय मृदेच्या निर्मितीची, मृदेच्या वर्गीकरणाची, मृदेची प्रोफाईल म्हणजे मृदा उच्छेद, म्हणजेच मृदा भूपृष्ठापासून तर खालच्या थरांमध्ये ज्या वेळेला आपण जातो तो कशा प्रकारे मृदेचे संस्तर बनतात किंवा स्तर बनतात याची ज्या वेळेला आपण चर्चा करतो ती असेल मृदा उच्छेद. मृदे संबंधी काही महत्वाचे प्रश्न आहेत ते म्हणजे मृदेचे धूप, मृदेचे निचयन आणि मृदेचे संवर्धन कशा प्रकारे केले जाऊ शकते हा मुद्दा सुद्धा आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर बायोजिओग्राफी म्हणजे जैविक भूगोलामधला अतिशय महत्वाचा मुद्दा तो असेल वनस्पती आणि प्राण्यांच्या वितरणावर प्रभाव टाकणारे घटक. तर सर्वत्र तुम्हाला सर्व प्रकारचे वनस्पती आणि प्राणी आढळत नाही, म्हणजे निश्चितच यामध्ये काही घटक आहे जे कारणीभूत आहे, जे त्यांच्या वितरणाला डिस्टर्ब करतात किंवा त्यांचं वितरण जे आहे ते अवलंबून असतात. तर या वितरणासंबंधी जे काही घटक असतील, जेही प्रभाव टाकणारे घटक असतील त्याची आपण इथे प्रामुख्याने चर्चा करूया. देन जंगलतोडीची समस्या, काही पर्यावरण विषयक मुद्दे सुद्धा इथे तुम्हाला दिसतील. जंगलतोडीची समस्या, वनसंवर्धनाचे उपाय याची आपल्याला चर्चा करायची आहे. सामाजिक वनीकरण असेल, कृषी वनीकरण, अतिशय ऑलरेडी तुम्ही वाचलेले मुद्दे आहे. वन्यजीवन असेल, वन्यजीवन आणि त्याच्याशी संबंधित मुद्दे, आणि प्रमुख जनुक केंद्रे जी आहे, मेजर जीन पूल. तर ज्या वेळेला आपण हे सर्व मुद्दे डिस्कस करू, प्रमुख जनुक केंद्रे नेमका काय मुद्दा आहे तो सुद्धा तुमच्या लक्षात येईल, अतिशय सोपा मुद्दा आहे.
शेवटी पेपर वन मधला शेवटला जो टॉपिक आहे तो आहे एन्व्हायरमेंटल जिओग्राफी म्हणजेच पर्यावरण भूगोल. तर यामध्ये आपल्याला पर्यावरणाची किंवा पारिस्थितिकीची जी मूलतत्वे आहे याचा अभ्यास करायचा आहे. मानवी पारिस्थिती अनुकूलन जे आहे म्हणजेच ह्युमन इकॉलॉजिकल अडॅप्टेशन, तर कशाप्रकारे आपण याच्यासोबत अडॅप्ट करतोय त्याची आपण चर्चा करू. पुढे आपण चर्चा करणार आहोत मानवाचा पारिस्थितिकी व पर्यावरणावर कशाप्रकारे प्रभाव आहे, मानवाचा आपल्या सभोवतालचे पारिस्थितिकी आणि पर्यावरण जे आहे यावर कशा प्रकारचा अभाव आहे याची आपण चर्चा करू. त्यानंतर जागतिक आणि क्षेत्रीय पारिस्थितिकीय बदल जे घडून आलेले आहेत आणि असंतुलन जे निर्माण होत आहे त्याची आपल्याला चर्चा करायची आणि सोबतच परिसंस्थेचे व्यवस्थापन आणि संवर्धन हा अतिशय महत्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्याला इथे बघायचा. अनेकदा प्रश्न यावर विचारले जातात. पुढे एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन मॅनेजमेंट अँड कॉन्झर्वेशन, पर्यावरण अवनती व्यवस्थापन आणि संवर्धन कॉमनचे टॉपिक आहे. जैवविविधता आणि शाश्वत विकास, पर्यावरणीय धोरण, पर्यावरणीय आपत्ती आणि पर्यावरणीय शिक्षण आणि पर्यावरणीय शिक्षण आणि नीती हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा इथे असणार आहे. तर हे झाले पेपर वन सेक्शन मधले पाच टॉपिक. त्यामध्ये सर्वात पहिले आपण चर्चा केली भूरूपशास्त्राची, त्यानंतर आपण चर्चा केली सागरशास्त्राची, त्यानंतर चर्चा झाली हवामान शास्त्राची, जैविक भूगोल आणि पर्यावरण भूगोल. तर हे पाच महत्वाचे मुद्दे जे आहे पाच महत्वाचे मुद्दे आपल्याला चर्चा करायचे आहेत जिओग्राफी ऑप्शनच्या किंवा भूगोल वैकल्पिक विषयाच्या सेक्शन पेपर वनच्या सेक्शन ए मध्ये. पेपर वनचा सेक्शन बी जो आहे तो आहे ह्युमन जिओग्राफी किंवा मानवी भूगोलाचा. आता हे जे ह्युमन जिओग्राफी किंवा मानवी भूगोल आहे, माणसाचा आणि भूगोलाचा काय संबंध आहे आणि यातून एकंदरीत ज्या घडामोडी घडून येतात त्याचा ज्या वेळेला अभ्यास करतो तो असेल मानवी भूगोल किंवा ह्युमन जिओग्राफी. सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे या सिलेबस मधला तो असेल भौगोलिक विचार प्रणाली. भूगोलाचा अभ्यास करताना नेमका कशा प्रकारे अभ्यास करावा, भूगोलाचा अभ्यास करताना कुठल्या प्रकारचे वैचारिक दृष्टिकोन मांडले जातात या सर्वांचा ज्या वेळेला आपण अभ्यास करतो तो असेल जिओग्राफिकल थॉट्स किंवा पर्स्पेक्टिव इन जिओग्राफी त्याला आपण म्हणतो, भौगोलिक विचार प्रणाली सुद्धा त्याला म्हटलं जातं. या भौगोलिक विचार प्रणालीमध्ये सगळ्यात पहिला एक मुद्दा आहे तो आहे क्षेत्रीय विभिन्नतेचा, त्याला एरियल डिफरन्सिएशन म्हटलं जातं. त्यानंतर क्षेत्रीय एकीकरण, रिजनल सिंथेसिस, द्विभाजन आणि द्वैतवाद म्हणजेच डायकोटॉमी आणि ड्युअलिझम, पर्यावरणवाद, त्यानंतर परिणामात्मक क्रांती, पुरोगामी आचरणवादी, मानवतावादी आणि कल्याणकारी पद्धती. भूगोलाच्या अभ्यास करण्याच्या ह्या वेगवेगळ्या पद्धती आहे. सांगायचं झालं तर ज्या वेळेला आपण पर्यावरणवाद म्हणतो तर यामध्ये आपण हे सुचवतो की बघा मानवी जीवन जे आहे मानवी जीवन हे पर्यावरणावर फार मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे आणि पर्यावरणाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव जो आहे तो मानवी जीवनावर पडतो. ठीक आहे. त्यानंतर ज्या वेळेला आपण क्वांटिटेटिव्ह रिव्होल्युशन, परिणामात्मक क्रांती आणि लोकेशनल अनालिसिस किंवा स्थानिक विश्लेषण ज्याला म्हटलं जातं याची चर्चा करतोय तर यामध्ये आपण बघू शकतो की आपण सुचवतोय की बघा जोही आपण भूगोलाचा अभ्यास करतो तो कुठल्या तरी गणितीय पद्धतीचा वापर करून किंवा सांख्यिकीय पद्धतीचा वापर करून हा अभ्यास करायला हवा जेणेकरून काही एक सायंटिफिक किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन भूगोलाच्या अभ्यासामध्ये येतोय. तर अशाच प्रकारचं मत या परिणामात्मक क्रांती किंवा क्वांटिटेटिव्ह रिव्होल्युशन मध्ये मांडलं जातं. त्यानंतर काही पुरोगामी विचार असेल, आचरणवादी, तर माणसाचं आचरण किंवा आपण कशाप्रकारे कुठल्या एका परिस्थितीला रिॲक्ट करतो त्यातनं काही भूगोलाची विचार प्रणाली निर्माण होते. मानवतावादी काही आहेत, काही कल्याणकारी पद्धती आहेत, या वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्या प्रकारे आपण भूगोलाचा अभ्यास करू शकतो. त्यानंतर आहे लँग्वेज, रिलिजन अँड सेक्युलरायझेशन, भाषा, धर्म आणि धर्मनिरपेक्षीकरण, जगातील महत्वाचे सांस्कृतिक प्रदेश आणि मानव विकास निर्देशांक. तर हा झाला पेपर वन सेक्शन बी चा पहिला टॉपिक ज्यामध्ये आपण पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जिओग्राफी किंवा मानवी भूगोलातील विचार प्रणाली किंवा ज्याला आपण भौगोलिक विचार प्रणाली म्हणतो याची आपण चर्चा केली. पुढचा मुद्दा आहे इकॉनॉमिक जिओग्राफी म्हणजेच आर्थिक भूगोल. आता या आर्थिक भूगोलामध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे वर्ल्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, त्याचे मेजरमेंट आणि प्रॉब्लेम्स म्हणजे जागतिक आर्थिक विकास, त्याचं मापन आणि त्याच्याशी संबंधित समस्या. हा मुद्दा तुम्हाला बघायला मिळेल की हा इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्राचा मुद्दा आहे. तर बऱ्याचदा तुम्हाला हे दिसेल की भूगोल असा विषय आहे की जवळजवळ प्रत्येक विषयामध्ये हा विषय तुम्हाला इन्क्लूड होताना दिसतो किंवा प्रत्येक विषयातले म्हणजे अर्थशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, या सर्व विषयांमधले मुद्दे जे आहे ते तुम्हाला भूगोलामध्ये इन्क्लूड होताना दिसतात. सो तो पहिला मुद्दा तो झाला जागतिक आर्थिक विकास, त्याचं मापन आणि समस्या. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे जागतिक संसाधने,
आणि त्यांचे वितरण. तिसरा मुद्दा आहे ऊर्जा संकटाच्या संबंधात. चौथा मुद्दा आहे विकासाच्या सीमा, की कशा प्रकारे विकास जो आहे विकासाला एक सीमा आहे, त्याचं काही प्रतिमान किंवा मॉडेल आहे, तर त्याचा ज्यावेळेला आपण अभ्यास करतो त्यातनं हे लक्षात येतं की विकास जो होतो तो विकास कशा प्रकारे होतो आणि कोणते कोणते कारक असतील त्या विकासाला प्रभावित करतील आणि कशा प्रकारे अनेकदा विकास जो आहे तो मर्यादित राहील. त्यानंतर आपण चर्चा करतोय कृषी भूगोलाची, तर जागतिक कृषीचा आपण अतिशय महत्वाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यामध्ये कृषी क्षेत्रांचे प्रकारनिष्ठ वर्गीकरण आपल्याला घडवून आणायचे आहे. कृषी क्षेत्रांचे प्रकारनिष्ठ वर्गीकरण म्हणजे कुठल्या प्रकारची कृषी कोणत्या क्षेत्रामध्ये केली जाते त्यावर आधारित आपण काही विभाग पाडतोय. तर ते झालं कृषी क्षेत्रांचे प्रकारनिष्ठ वर्गीकरण. त्यानंतर आहे कृषी निविष्ट आणि उत्पादकता. सखोल याचा अभ्यास तुम्ही अर्थशास्त्र GS3 मध्ये सुद्धा करता, इथे सुद्धा तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे. अन्न आणि पोषण विषयक समस्या, अगेन GS सोबत ओव्हरलॅप होणारा मुद्दा. अन्न सुरक्षा हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. दुष्काळ, दुष्काळाची कारणे, परिणाम आणि त्याचे जे काही उपाय असतील त्याची आपल्याला चर्चा करायची आहे. त्यानंतर जागतिक उद्योगांची आपण चर्चा करतो. इंडस्ट्री, वर्ल्ड इंडस्ट्रीज, लोकेशन पॅटर्न्स अँड प्रॉब्लेम, जगातील उद्योग, त्यांचे स्थान, प्रारूप आणि समस्या. त्यानंतर पॅटर्न्स ऑफ वर्ल्ड ट्रेड, जागतिक व्यापाराचे जे प्रारूप आहे त्याची आपल्याला चर्चा करायची आहे. आठवा जो मुद्दा आहे, आठवा टॉपिक जो आहे सेक्शन बी मधला, त्यामध्ये तुम्ही बघा लोकसंख्या आणि वसाहत भूगोल आपल्याला बघायचा आहे. जागतिक लोकसंख्येची वाढ आणि वितरण, जनसांख्यिकीय गुण जे असतील त्याची आपण चर्चा करू, स्थलांतराची कारणे आणि त्याचे परिणाम, न्यूनतम, पर्याप्त आणि अतिरिक्त लोकसंख्येची संकल्पना. लोकसंख्येसंबंधी अनेक संकल्पना आहे, अनेक थेरीज मांडलेल्या आहेत वेगवेगळ्या शास्त्रज्ञांद्वारे, तर त्या सर्व थेरीजची आपल्याला इथे चर्चा करायची आहे. आणि जागतिक लोकसंख्येच्या समस्यांची आपल्याला चर्चा करायची आणि सोबतच जागतिक लोकसंख्येचं जे धोरण आहे त्याची सुद्धा आपल्याला इथे चर्चा करायची. पुढे जर आपण जातोय, पुढे आपण बघूया काही सामाजिक कल्याण आणि जीवन गुणवत्ता याच्याशी जुळलेले मुद्दे आपल्याला भूगोलात घ्यायचे. सामाजिक भांडवल म्हणून लोकसंख्या अतिशय महत्वाचा, सोशल कॅपिटल, ह्युमन और पॉप्युलेशन ऍज अ सोशल कॅपिटल त्याला म्हटलं जातं. फार महत्वाची संकल्पना आहे, भारताच्या संदर्भात अतिशय चांगली लागू होणारी संकल्पना आहे, ती सुद्धा आपण समजून घेऊ. ग्रामीण वसाहतींचे प्रकार आणि प्रारूप, ग्रामीण वसाहतींमधील पर्यावरणीय समस्या ज्या आहे खूप महत्वाचा पार्ट असणार आहे हा. अनेकदा यावर प्रश्न तुम्हाला विचारलेले दिसतील. नागरी वसाहतींचा पदानुक्रम, म्हणजे तुम्ही बघता काही शहरं मोठी आहे काही त्यांच्यापेक्षा छोटी आहे, तर कशा प्रकारे काही मोठी शहरं असतील काही छोटी शहरं असतील आणि याचा नियम काय आहे की कशा प्रकारे ही शहरं अस्तित्वात असतात, तर त्यालाच आपण म्हणतो नागरी वसाहतींचा पदानुक्रम. कुठल्या शहराची संरचना कशा प्रकारची आहे तर त्याचा अभ्यास आपण करतो नागरी रूपिकीमध्ये. त्यानंतर प्रमुख शहर संकल्पना म्हणजेच कॉन्सेप्ट ऑफ प्राइमेट सिटी त्याला म्हटलं जातं, तर कुठल्या देशांमध्ये गेला तर एकच तुम्हाला महत्वाचं शहर दिसतं आणि बाकीचे जे छोटे छोटे शहर असतील ते काही खूप महत्वाची नसतात, तर म्हणून एक संकल्पना उदय असेल ती म्हणजे प्रमुख शहर संकल्पना, त्याला आपण प्राइमेट सिटी म्हणतो. आणि त्यानंतर श्रेणी आकार नियम, रँक साईज रूल, तर कशा प्रकारे एक मोठं शहर असेल तर त्याच्यानंतरचं दुसरं मोठं शहर त्याचा काय अनुपात असेल, त्या सर्व मुद्द्यांची ज्यावेळेला आपण चर्चा करतो तो असेल श्रेणी आकार नियम. नगरांचे कार्यात्मक वर्गीकरण आपण करतो. नगरांचे कार्यात्मक वर्गीकरण म्हणजे ही जी नगर आहे ही कोणती कार्य करतात आणि त्या कार्यानुसार आपण यांचं वर्गीकरण करतो. जर महाराष्ट्राचं सांगायचं झालं किंवा देशाचं उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही बघू शकता की मुंबई हे एक आर्थिक कार्य करणारं शहर आहे, वाराणसी गेला तर वाराणसी हे एक धार्मिक कार्य करणारं शहर आहे, तर अशा प्रकारचे अनेक शहर असतील ज्यांची आपली आपली महत्वाची कार्य असतील, तर ते नगरांचे कार्यात्मक वर्गीकरण आपल्याला इथे करायचे आहे. नागरी प्रभाव क्षेत्र, नगरांचा जो विकास होतो आणि नगरांचा विकास होत असताना त्याच्या बाहेरील परिमंडलातील जीही जागा असेल जीही गावं असेल त्यांच्यावर सुद्धा नगरांचा परिणाम पडतो किंवा नागरीकरणाचा परिणाम पडतो, तर त्याचाच आपण ज्या वेळेला अभ्यास करतो ते असतील नागरी प्रभाव क्षेत्र. ठीक आहे, रुरल अर्बन फ्रिंज याची आपण चर्चा करतो. नागरी प्रभाव क्षेत्राचा हा एक भाग आहे. सॅटेलाइट टाउन्स, उपग्रह नगर याला म्हटलं जातं. प्रॉब्लेम्स अँड रेमेडीज ऑफ अर्बनायझेशन, नागरीकरणाच्या समस्यावर त्यावरचे उपाय. सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ सिटीज, नगरांचा शाश्वत विकास कशा प्रकारे केला जाऊ शकतो याची सुद्धा आपल्याला इथे चर्चा करायची आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे रिजनल प्लॅनिंग किंवा प्रादेशिक नियोजन याला म्हटलं जातं. प्रादेशिक नियोजन, आता हे जे प्रादेशिक नियोजन आहे कुठल्या भागामध्ये कशा प्रकारे नियोजन करून विकास घडवून आणावा
ही एक मूलभूत संकल्पना आपल्याला इथे बघायला मिळते ज्याला आपण प्रादेशिक नियोजन म्हणतो. आता प्रादेशिक नियोजन करताना सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रदेशाची संकल्पना. ज्यावेळेला तुम्ही प्रादेशिक नियोजन करायला जाता किंवा एखाद्या प्रदेशाचा विकास करायला जाता तर मुळात तुमचा पहिला प्रश्न हा असेल की प्रदेश म्हणजे काय. ठीक आहे, प्रदेश कशा प्रकारे आपण पाडू शकतो, प्रदेशांचे प्रकार काय असतील, प्रादेशिकरणाच्या पद्धती काय असतील, या सर्वांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्यानंतर ज्यावेळेला आपण कुठल्या प्रदेशाचा विकास करतो त्यावेळेला काही महत्वाच्या संकल्पना आपल्याला इथे दिसून येतील, तो म्हणजे वृद्धी केंद्रे आणि वृद्धी ध्रुव. म्हणजे एक महत्वाचं जर शहरी केंद्र असेल किंवा एक विकासाचं केंद्र असेल त्या विकासाच्या केंद्राचा परिणाम तुम्हाला सभोवतालच्या काही गावांवर किंवा काही शहरांवर किंवा काही भागांवर होताना दिसतो. तर तशाच प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत त्याचाच अभ्यास आपण इथे ग्रोथ पोल, ग्रोथ सेंटर किंवा वृद्धी केंद्र आणि वृद्धी ध्रुव या संकल्पनेत करतो. नंतरचा जो मुद्दा आहे तो आहे रिजनल इम्बॅलन्स. ठीक आहे, रिजनल इम्बॅलन्स म्हणजे प्रादेशिक असमानता जी आहे प्रादेशिक असमानता महाराष्ट्रातच घ्यायचं झालं तर आपल्याकडे जो विकास आहे तो सर्वत्र सारखा विकास नाही. काही भागांमध्ये तुम्हाला दिसेल की विकास जो आहे विकास जास्त आहे, काही भागांमध्ये काही दुर्गम क्षेत्र आहे जिथे विकास इतका मोठ्या प्रमाणात झाला नाहीये. तर अशा प्रकारची जी असमानता असते किंवा इम्बॅलन्स असेल त्याची आपण इथे चर्चा करू, दॅट इज रिजनल इम्बॅलन्स. त्यानंतर प्रादेशिक विकासाचे धोरण काय असायला हवे, रिजनल डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीज, एन्व्हायरमेंटल इश्यूज इन रिजनल प्लॅनिंग, प्रादेशिक विकासामध्ये पर्यावरणीय मुद्दे काय असतील, पर्यावरणीय मुद्दे यांची आपण इथे चर्चा करू. आणि त्यानंतर प्लॅनिंग फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकासासाठी नियोजन जे असेल, शाश्वत विकासासाठी नियोजन आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, तर हे अतिशय महत्वाचे मुद्दे हे आपल्याला अभ्यासायचे आहे रिजनल डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग किंवा प्रादेशिक नियोजनामध्ये. शेवटचा जो टॉपिक आहे या ठिकाणी टॉपिक आहे मानवी भूगोलातील प्रतिमाने, सिद्धांत आणि नियम. आता जेवढा आपण बेसिक ह्युमन जिओग्राफी किंवा मानवी भूगोलामध्ये अनेक मुद्दे आपण बघितले, आता त्याला जोडणारे किंवा त्याला जोड देणारे काही मुद्दे आहे ज्याला आपण म्हणतो प्रतिमाने. काही मॉडेल्स असतील, काही थिअरीज असतील, काही नियम असतील, याच्या मदतीने जेवढी थिअरी आहे थिअरी एक्सप्लेन करण्याचा आपण प्रयत्न करतो. तर यामध्ये एक महत्वाचा मुद्दा जर सांगायचा झाला तर तो असेल सिस्टम अनालिसिस इन ह्युमन जिओग्राफी. ज्यावेळेला आपण सिस्टम अनालिसिस म्हणतो, प्रणाली विश्लेषण याला म्हटलं जातं मराठीमध्ये. सांगायचं झालं तर हे मिसप्रिंट झालेलं आहे थोडं, याला म्हटलं जातं प्रणाली विश्लेषण. आता प्रणाली विश्लेषण ज्या वेळेला आपण म्हणतो ही एक पद्धती आहे ज्या पद्धतीमधून आपण मानवी भूगोलाचे विविध मुद्दे जे आहे किंवा प्राकृतिक भूगोलाचे विविध मुद्दे जे आहे त्याने समजून घेतो. ज्यावेळेला आपण ते मुद्दे समजून घेऊ त्यावेळेला हे क्लिअर होईल की नेमकं प्रणाली विश्लेषण म्हणजे काय मुद्दा आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे माल्थस मार्क्शियन अँड डेमोग्राफिक ट्रान्झिशन मॉडेल, माल्थसचे मार्क्सवाद आणि लोकसंख्या संक्रमण प्रतिमाने. एक केंद्रीय किंवा मध्यभागाची एक थेअरी आहे, केंद्रीय स्थान संकल्पना त्याला म्हटलं जातं किंवा केंद्रवर्ती स्थान संकल्पना म्हटलं जातं. केंद्रवर्ती स्थान संकल्पना, आता ही जी केंद्रवर्ती स्थान संकल्पना किंवा सेंट्रल प्लेस थेअरी आहे, एक क्रिस्टॉलर नावाचे जिओग्राफर होते, भूगोलवेत्ता होते, त्यांनी ही संकल्पना दिली होती, दॅट इज सेंट्रल प्लेस थेअरी. त्यामध्ये लॉशने काही बदल घडवून आणले तर त्याचा सुद्धा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. त्यानंतर परॉक्स आणि बोडविन यांचे काही मॉडेल्स आहेत. त्यानंतरचा मॉडेल आहे वॉन थुनेन यांचा कृषी भूमी उपयोजन सिद्धांत. कृषी भूमी उपयोजन म्हणजे एका शहरापासून जर तुम्ही दूर जात गेला तर तुम्हाला हे दिसून येतं की जी कृषी भूमी आहे वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी कृषी भूमी तुम्हाला दिसून येईल, वेगवेगळ्या पीक लागवडीखाली असतील. जसं तुम्ही जवळ शहराच्या परिघाच्या बाहेर जाता, शहराच्या परिघाच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला प्रामुख्याने हे दिसून येईल की मे बी त्या ठिकाणी जी शेती असेल, शेतीचा भूमी उपयोजन जो असेल तो काही पिकांसाठी असेल, जी पिकं मार्केटमध्ये सहजरित्या पोहोचू शकतात, ती तिथेच विकली जाऊ शकतात. त्यामध्ये फळभाज्या असतील किंवा रोज लागणारी जी काही फुलं वगैरे असतील त्याची आपण शेती बघू शकतो. जसं जसं दूर जातोय, दूर जाताना आपल्याला हे दिसून येईल की जी शेतीचा भूमी उपयोजन आहे त्यामध्ये काही अन्नाची धान्य पिके जी आहे, धान्य पिके तुम्हाला दिसून येतील. तर प्रत्येक स्थानाचा तुम्हाला इथे एक रोल दिसून येईल, एक प्रभाव दिसून येईल
एका शहरापासून दूर जाताना जे शेतीचं भूमी उपयोजन आहे ते शेतीचं भूमी उपयोजन बदलत जातं, किंवा मार्केटपासून दूर जाताना शेतीचं जे भूमी उपयोजन आहे ते बदलत जातं. आणि त्यावरूनच एक सिद्धांत आपल्याला बघायला मिळतो, तो असेल वॉन थुनेनचा ऍग्रीकल्चर लोकेशनचा मॉडेल किंवा कृषी भूमी उपयोजनाचा सिद्धांत. त्यानंतर एक महत्वाचा मॉडेल आहे तो म्हणजे वेबर्स मॉडेल ऑफ इंडस्ट्रियल लोकेशन. उद्योगांच्या स्थानिकीकरणाचा किंवा उद्योग स्थानाचा जो एक मॉडेल असेल तो असेल वेबरचा वेबर्स मॉडेल ऑफ इंडस्ट्रियल लोकेशन. त्यानंतर रोस्टोज मॉडेल आहे स्टेजेस ऑफ ग्रोथ, रोस्टोचे विकास प्रतिमान त्याला म्हटलं जातं. हृदयस्थल आणि परिघीय स्थल सिद्धांत म्हणून एक आपल्याला कॉन्सेप्ट लक्षात घ्यायची आहे. तर हे पॉलिटिकल जिओग्राफी किंवा राजकीय भूगोलातील मुद्दे आहे ते आपल्याला समजायचे. आणि त्यानंतर लॉज ऑफ इंटरनॅशनल बाउंड्रीज अँड फ्रंटियर, आंतरराष्ट्रीय सीमा आणि सरहदींचे काय नियम असतील याचा आपल्याला अभ्यास करायचा. तर एकंदरीत 10 मुद्दे आपण बघितले. पेपर वन सेक्शन ए मध्ये 5 मुद्दे, पेपर वन सेक्शन बी मध्ये 5 मुद्दे. पेपर वनचा जो सेक्शन ए होता तो होता फिजिकल जिओग्राफी म्हणजेच प्राकृतिक भूगोलाचा, आणि पेपर वनचा जो सेक्शन बी होता तो होता मानवी भूगोलाचा. तर अशा प्रकारे हे 10 मुद्दे आपण पेपर वन साठी बघितले. सिमिलरली आपण पेपर टू ची ज्या वेळेला चर्चा करू आणखी 10 मुद्दे समजून घेऊ की कोणते 10 मुद्दे जे आहेत ते पेपर टू मध्ये आपल्याला अभ्यासायचे. आता भेटूया पुढच्या सेशन मध्ये. टिल देन हॅव अ गुड टाइम. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.